हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बॅचेत प्रणू चॅनलमध्ये. मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज. जसं की आज भोगी आहे आणि भोगीच्या दिवशी भोगीची भाजी ही बनवलीच पाहिजे. चला तर मग आज ह्या भाजीला सुरुवात करूयात. भोगीची भाजी बनवण्यासाठी इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण कढईमध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण फोडणीला जिरा आणि मोहरी टाकणार आहोत. जिरा मोहरी अगदी मस्त असं तडतडलं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा थोडासा परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला टॅमॅटो टाकणार आहोत. आता कांद्याने टॅमॅटो अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. कांद्यातला कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल इथपर्यंत आपण कांदा टोमॅटो परतून घेतलाय. आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकायचे, साधारणतः 1/2 पाव चमचा इतपत. आणि पुन्हा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आता यामध्ये आपण हळद टाकायचे 1/2 चमचा, साधारणतः 1 ते 2 चमचे लाल तिखट टाकायचे. तुम्हाला भाजी कितपत तिखट हवे या अकॉर्डिंग तुम्ही लाल तिखट टाका. त्यानंतर आपण यामध्ये वाटीभर मटार टाकलेत, पावटे टाकले सोललेले वाटीभर, इथे हरभरे टाकलेत, त्यानंतर 2 उसाच्या काड्या टाकलेत, इथे आपण वालपापडी टाकली, गाजराचे तुकडे केलेत आणि गाजरं टाकलेत, शेंगदाणे टाकलेत आणि त्यानंतर इथे आपण वांगंसुद्धा टाकले. आता या सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये कोणत्याही भाज्या टाकू शकता. आपण यामध्ये बोरं सुद्धा टाकू शकतो, पण नेमकी बोरं भेटली नाही. त्यानंतर आपण आता यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे. तुम्ही यामध्ये कोबी, भोपळा वगैरे सारख्या भाज्या सुद्धा टाकू शकता. ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या टाकायच्या, किंवा ज्या भाज्या आता उपलब्ध असतात मार्केटमध्ये त्या सगळ्या भाज्या यामध्ये टाकायच्या. आता यामध्ये आपण चमचाभर इतका गोडा मसाला टाकलेला आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, कोकणातल्या भाज्या गोडा मसाल्याशिवाय अपूर्ण असतात आणि ह्या भाजीमध्ये गोडा मसाल्याची चव अगदी मस्त येते. त्यानंतर आता आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि भाजी अगदी मस्त अशी शिजून घेणार आहोत. पुरेसं इतकं पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे. आता झाकण देऊन आपण भाजी शिजून घेणार आहोत 7 ते 8 मिनिटांसाठी. इथे साधारणतः 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत. आपण भाजी एकदा चेक करून घ्यायची. अजून थोडीशी भाजी शिजायला पाहिजे, त्यामुळे आपण पुन्हा झाकण ठेवून तिला शिजवून घेणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी बऱ्यापैकी आपली भाजी शिजलेली आहे. आता यामध्ये आपण पुन्हा थोडंसं पाणी ऍड करूया, कारण आपल्याला खूप पातळ कन्सिस्टन्सीमध्ये सुद्धा भाजी नको आहे आणि खूप जास्त घट्ट सुद्धा नको आहे. आणि यामध्ये आता आपण चवीला थोडंसं गोड टाकणार आहोत. हे सगळं मिक्स करून आता पुन्हा एकदा एक उकळी येऊन देऊयात आपण भाजीला. काहींना घट्ट भाजी आवडते तर काहींना ओली भाजी आवडते. आपण इथे थोडीफार घट्ट, थोडीशी ओलसर अशी भाजी बनवणार आहोत. तुम्ही पाहू शकता एक्झॅक्ट या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला भाजी हवी आहे. अगदी मस्त अशी ही भोगीची भाजी बनवून तयार आहे. एकदम मस्त असा सुवास दरवळतोय सगळीकडे ह्या भाजीचा. आता वरतून आपण अगदी भरभरून असे तीळ टाकायचे त्या भाजीमध्ये. अगदी मुठभर असे तीळ सुद्धा तुम्ही टाकू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तिळाचं प्रमाण टाका तुम्ही. त्यानंतर वरून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकूयात. आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. मस्त गरमागरम अशी भोगीची भाजी बनून तयार आहे. आपण तिला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात. आजच्या दिवशी ह्या भाजीला खूप जास्त महत्त्व असतं आणि अगदी सोप्या पद्धतीने ह्या भाजीची रेसिपी आपण दाखवलेली आहे. अगदी मस्त लागते ही भाजी खायला. तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करून पाहू शकता. खूप सोपी रेसिपी आहे. आज नक्की ही भाजी घरी बनवानी रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा.